यापुढची बातमी पुण्यामधनं आहे. पुण्याच्या बाणे रस्त्यावरील 80 झाडं रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी तोडली जात आहेत. साधारणतः 50 वर्ष जुनी झाडं तोडली जात आहेत. औंध बाणेंसह इतर रस्त्यांवरची झाडंसुद्धा कापली जातील. आणि या सगळ्या घडामोडींवरती, या कृतीवरती पर्यावरण प्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. देवयानी इदलाबादकर आपल्याला माहिती देतील. देवयानी कशी मोहीम, कशी चळवळ पुणेकरांकडनं आता उभारली जाते ही वृक्षतोड थांबवण्यासाठी. ज्ञानदा, पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातल्या साधारण 3 विविध भागांमध्ये मिळून 300 झाडांचा बळी घेण्यात येतोय. आणि त्याचं कारण असं दिलं जात आहे की रस्त्यांचं रुंदीकरण असेल किंवा पार्किंगची सुविधा असेल यासाठी म्हणून हे काम केलं जात आहे. औंध बाणेर रस्त्यावरच जर आपण बघितलं तर साधारण 80 झाडं जी आहेत ती कापली जाणार आहेत. माझ्याबरोबर अनेक पर्यावरण प्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की नेमकं पुणे महानगरपालिकेने त्यांना काय सांगितलं होतं. औंध आणि बाणेर रस्ता जो आहे तो कायम चर्चेचा विषय असतो. इथे आपल्याला अनेक नागरिकांचं, रहिवाशांचं असं म्हणणं असतं की इथे आम्हाला श्वास घेणं देखील अवघड झालेलं आहे. त्यात आता पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात येतं की इथली 80 ते 90 झाडं जी आहेत ती कापली जाणार आहेत. हा रस्ता जो आहे तो चर्चेत आला तो नॅशनल गेम्सच्या वेळेस आला, नंतर कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळेस त्याचं वाईडनिंग झालं आणि आपण पाहतो की पुण्याचा वेस्ट भाग आहे जो झपाट्याने वाढतोय. महापालिकेने इथे आता 80 झाडं तोडायचा घाट घातलेला आहे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली. आणि लोकांमध्ये प्रचंड संताप याच्या संदर्भात निर्माण झालेला आहे, कारण ही लोकांनी वाढवलेली झाडं आहेत. लोकांनी अनेक वर्ष कष्ट घेऊन ही 10-12-15 वर्षाची झाडं वाढवलेली आहेत. काही खूप जुनी झाडं आहेत आणि कन्स्ट्रक्शनसाठी ऑलरेडी बेसुमार झाडांची कत्तल केली जाती आहे. तर महापालिका, आम्हाला असा प्रश्न पडतो की पुण्याची एअर क्वालिटी इतकी ढासळत असताना पालिका स्वतःहून झाडं वाचवण्यासाठी काही प्रयत्न करते का? प्रत्येक वेळेस लोकांनाच समोर यावं लागतं, आवाज उठवावा लागतात, हरकती नोंदवाव्या लागतात. दुसरा प्रश्न असा आहे की जो ट्री ऍक्ट आहे त्याप्रमाणे पालिकेने या सगळ्याची पूर्व आधी एक रोडमॅप देणं, एक याबद्दलची माहिती देणं हे गरजेचं असतं. ते पालिकेकडनं करण्यात आलंय का? वॉर्ड ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली होती, जी बैठक त्यांच्याकडनं घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं? तर या प्रस्तावामध्ये भरपूर त्रुटी आहेत आणि त्यांनी रोडमॅप जो होता त्यामध्ये नवीन झाडं लावण्यासाठी कुठेही जागा ठेवलेली नाही आहे. आणि जी झाडं तोडत आहेत त्यांनी कारण दिलेलं की पार्किंगसाठी आम्ही झाडं तोडत आहोत. तर पार्किंगसाठी झाडं तोडायची अशी प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाहीच आहे. झाडं वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करायचेत आणि कुठलाही पर्याय नसेल तर आणि तरच झाडं तोडायची आहेत. तर असं काही न करता हे झाडं तोडत आहेत हे खूप संतापजनक आहे. ज्ञानदा, आपण जर बघितलं तर इथं पुणे मेट्रोचं काम जे आहे तेही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इथं प्रचंड ट्रॅफिकची समस्या देखील आपल्याला पीक आवर्समध्ये बघायला मिळते आणि या सगळ्यामध्ये आता ही झाडं देखील कापण्यात येत आहेत. मात्र पार्किंग हे कारण जे आहे ते महापालिकेकडनं देण्यात येत आहे, पण खरं तर पुणे मेट्रोचं इथे काम सुरू असल्यामुळे हा एक संपूर्ण नो पार्किंग झोन आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेनं हा निर्णय घेणं किंवा याबाबतचा रोडमॅप न देणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न जो आहे तो या पर्यावरण प्रेमींकडनं विचारला जातोय. तो त्यांच्याकडनं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याबरोबरच जर युनिव्हर्सिटी चौक असेल, गणेश खिंडचा जो भाग आहे तिथली देखील अनेक झाडांची कत्तल केली गेलेली होती आणि याबाबत पुणे महानगरपालिकेनं खरं तर तिथल्या रहिवाशांची, नागरिकांशी बोलणं त्यांच्याबरोबर ही समस्या आहे. ही सगळी जुनी झाडं आहेत, पर्यावरणाच्या दृष्टीनं झाडांचं महत्व, त्यांचं टिकणं, त्यांचं अस्तित्व हे महत्वाचं असल्यामुळे पुणेकरच पुढे सरसावलेत ही झाडं वाचवण्यासाठी. धन्यवाद देवयानी या माहितीबद्दल, प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.